मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्याचे मानले जाते मुंगसांचे दर्शन झाले की आपल्याला धनलाभ होतो आपले काम फती होते अशी आख्यायिका आहे मुंगूस सहजासहजी निदर्शनास पडत नाही लोकवस्तीपासून दूर राहणारा हा प्राणी आहे पण पंढरपूरमधील एका मुंगसाची गोष्ट भलतीच रंजक आहे माणसापासून कोसो दूर राहणारा हा प्राणी रोज सकाळी नऊ वाजता चक्क चहाच्या टपरीवर चहा प्यायला येतो आहे गेली सहा महिने या मुंगसाचा नित्य नेमाने दिनक्रम सुरू आहे मुंगूस चहा पितो तेही रोजची ही बातमी पंढरपूर पंचक्रोशीत पसरल्यानंतर इसवावी हद्दीतील सचिन देशमाने यांच्या चहाटपरीवर बघ्यांची गर्दी वाढते आहे अचंबित करणाऱ्या या घटनेविषयी बोलताना सचिन सांगतो हे मुंगूस गेल्या सहा महिने चहा प्यायला येते सकाळी नऊ ते दहा ही त्याची वेळ आहे मी ग्राहकाच्या गडबडीत आलो की लक्ष वेधण्यासाठी टपरीच्या मागे असलेल्या पत्र्याच्या गेटला शेपटी मारून मी आलो आहे याची जाणीव करून देते पंढरपूरमध्ये हा मुंगसाची चर्चा सगळीकडे बघायला मिळत आहे चहा पिणाऱ्या मुंगसाची बातमी पंचक्रोशीमध्ये व्हायरल झाली आहे एक प्लेटमध्ये त्याला चहा ठेवावा लागतो चहा फार गरम असेल तर प्लेट हलवून तो गार करतो आणि नंतर पितो सहा महिन्यापूर्वी चहाच्या गाडीभोवती सतत घुटमळत असल्याने त्याला चहा ठेवला होता तेव्हापासून त्याला चहाची चटक लागली आता न चुकता न भिता अगदी रुबाबा टपरीवर चहा प्यायला येतो त्याचे हे चहा पिणे पाहायला लहान मुले आणि पालक गर्दी करतात मुंगूस पाहणे शुभ मानले जाते असे मानतात मला तर त्याचे रोजच दर्शन घडते मला फार मोठा धनलाभ झाला नाही मात्र मी माझ्या व्यवसायात समाधानी आहे हे मुंगूस रोज चहा प्यायला येते त्याचे आश्चर्य वाटते माझ्या हातून या मुख्या प्राण्याची सेवा घडते याचे मला समाधान वाटल्याचं सचिन देशमुख हे सांगत आहेत